कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील फरार आरोपी विनय पवार आणि सारंग आकोळकर यांच्याबद्दल माहिती देणाऱ्याला आता लाख रुपयांचं बक्षीस जाणार आहे राज्य सरकारनं दोन वर्षांपूर्वी या दोघांबद्दल माहिती देणाऱ्यांना दहा लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं त्यामध्ये वाढ करत ते आता पन्नास लाख रुपये करण्यात आल्याचं जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी सांगितलं ज्येष्ठ पुरोगामी नेते डॉक्टर गोविंद पानसरे यांची दोन हजार पंधरामध्ये गोळी झाडून हत्या करण्यात आली विशेष तपास पथकाकडून या गुन्ह्याचा तपास सुरू आहे या गुन्ह्याच्या तपासात सातारा जिल्ह्यातील उंबरज इथला विनय पवार आणि पुण्याच्या शनिवार पेठेतील सारंग अकोळकर हे आरोपी म्हणून निष्पन्न झाले पोलीस या दोघांच्या शोधात आहेत त्यांच्याबद्दल माहिती देणाऱ्यांना यापूर्वी राज्य सरकारनं दहा लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं आता या बक्षिसाच्या रकमेत वाढ करत ती पन्नास लाख रुपये करण्यात आली आहे अप्पर पोलीस महासंचालक संजीव सिंघल यांनी सरकारला तशी मागणी केली होती पवार आणि अक्कोळकर यांच्याबद्दल माहिती देणाऱ्याचं नाव गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचं पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी सांगितलंय